पाथर्डी तालुक्यातील काँग्रेस पक्षच काही लोक घेऊन गेलेत. लोकसभेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढणारे माणसं आज एकाच पक्षात काम करतायत. एकमेकांवर भाषणांमध्ये टीका करणारे आज सगळे एकत्र झालेत. शहरामध्ये काँग्रेस पक्षाला बंडू बोरुडे यांच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे. जनतेला आता सक्षम पर्याय सापडलाय. पालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणारच असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. मला 5 वर्षाचा काळ आठवतो की 5 वर्षापूर्वी नगरपालिकेचे निवडणूक झाले, आम्ही हरिका मिळणार. आता जिल्ह्यात तालुक्यातला पक्ष दुसरीकडे घेऊन जा, काही लोक घेऊन गेले. आम्ही आल्यानंतर आम्हाला वाटलं की हेलिकॉप्टर आल्यामुळे किमान काही परिणाम होईल, आणि त्यावेळी आमच्या पत्रकार बांधव त्यावेळी हजर होते. 10-15 लोकांसमोर मी सभा झाली, पक्ष मजबूत करावे सांगितले. 15 लोकांसमोर मी आला आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत, एकामेकावर ते लोकसभेत उभे राहिले, लोकांच्या एकाच पक्षात काम करतात. त्यावेळी ते अतिशय एकामेकाबद्दल काय भाषण करत होते, किती वाईट आहे. आता सगळे आता चांगले झाले, त्यांनी एक दिमा अतिशय घडत आहे. अशा सगळ्या संक्रमणामध्ये आपला काँग्रेस पक्ष वाटचाल करत होता. एक मुठभर मंडळी पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करत होती आणि पुढे सक्षम अशा प्रकारचा पर्याय या शहराच्या विकासाला मिळालेला. शहराच्या उद्याच्या भविष्याच्या वाटचालीकरता नेतृत्व कोण करणार आहे, कोण सक्षम आहे, याचं उत्तर आता बंडू शेट्टी रूपांतर मिळाले. पाथर्डी येथील समर्थ लॉन्स मध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विखे बोलत होते. अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या पाथर्डी शहराचा विकास का झाला नाही, उद्योगी माणसे असताना शहराचं औद्योगिकरण का झालं नाही, राज्यात ज्या तालुक्याला सक्षम नेतृत्व नव्हते तेथे अधोगती झाली आणि पाथर्डी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालाय. मुख्यमंत्र्यांपासून आमदारापर्यंतची माणसं अधोगतीकडे घेऊन जात आहेत. त्यांना मते मागायला आल्यावर जाब विचारा असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. पण ज्या शहरामध्ये नेतृत्व नव्हतं, ज्या तालुक्याला नेतृत्व राहिलं नाही, अशा शहर उद्भवत झाली, अधोगतीकडे गेली, त्याचंही उत्तम उदाहरण म्हणजे पाथर्डी शहर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराचं भविष्य काय राहणार? आता स्मार्ट सिटीच्या कल्पना बलगाना सरकार करत. खेडे होत पडली, खेडे उद्भवत झाली, स्मार्ट खेडे काढण्याचं, त्या खेड्याचा शेतकरी स्मार्ट काढण्याचं, त्या शेतकऱ्याच्या खेड्यात राहणाऱ्या टपरीवाल्याला स्मार्ट काढण्याचं असं कुठलंही नियोजन शास्त्रामध्ये नाही. तर दुसऱ्या बाजूला उद्योग नाही, व्यावसायिक वातावरण नाही. एक कारखाना असतो चालतो, कधी चालतो कधी बंद होतो अशी परिस्थिती आहे. त्याचे कामगारांचे पगार 6-7 महिने नाही, तर कामगारांचे पगार पेट कधी लागणार? आपल्याला हा विचार करायला पाहिजे की अधोगतीकडे घेऊन जाण्याची भूमिका या सरकारमध्ये काम करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून आमदारापर्यंत आहे. ते या सगळ्या शहराचं भविष्य काय देणार आहे तुम्हाला, यावेळी जिल्हा विकास आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट वसंत कापरे, नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार बंडू बोरुडे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे प्रभारी तालुकाध्यक्ष संभाजी वाघ, अजय रक्ताटे, ऍडव्होकेट जगन्नाथ घुगे, अरुण आठरे, राजेंद्र नांगरे, दत्ता बडे, संदीप राजळे, प्रतीक खेडकर यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.